नमस्कार, मी डॉक्टर रोहित गणोरकर. सर्च या आरोग्यावर काम करणाऱ्या संस्थेमध्ये मी मेडिकल ऑफिसर म्हणून काम करत आहे. सध्या लॉकडाऊनमुळे खूप वेगवेगळे प्रश्न निर्माण होत आहे, त्याच्यापैकीच एक म्हणजे दारूचा प्रश्न. आज दारू पिणारे लोक आणि त्यांच्यामध्ये दारू न मिळाल्यामुळे होत असणारा त्रास, या त्रासाचं नियोजन कसं करायचं हा प्रश्न आहे. दारू पिणे ही फक्त सवय नसून ते एक व्यसन आहे आणि व्यसनाच्या पुढेही हा एक आजार आहे. तर या आजाराचं कसं नियंत्रण करायचं हे आपण थोडं बघूयात. दारू पिणाऱ्यांमध्ये एक दोन वेगवेगळे प्रकार असतात, तसे त्याचे भरपूर प्रकार असतात, पण दोन वेगवेगळे करूयात की ज्यांना दारू न पिल्यामुळे त्रास होतो आणि ज्यांना दारू न पिल्यामुळे त्रास होत नाही. तर ज्यांना दारू न पिल्यामुळे त्रास होत नाही अशा लोकांसाठी ही आत्ता सुवर्ण संधी आहे. कारण दारू पिताना जर त्रास होत नाही असे लोक, म्हणजे जे रोज कमी पिणारे असोत किंवा 7-8 दिवसातून पिणारे असोत किंवा 2-3 दिवसातून पिणारे असोत, पण ज्यांना दारू नाही घेतली तर त्रास होत नाही, थोडीशी आठवण येते, अशांनी काय करावं? तर दारूमुळं जे गुन्हेगारी वाढत आहे, दारूमुळं जे कौटुंबिक हाल होत आहेत, हे सगळं पाहता ते दारू सध्या सोडून देऊ शकतात. त्यांच्याजवळ सध्या सुवर्णसंधी आहे. त्यांनी काय करावं? तर पहिली गोष्ट, सध्या निश्चय करावा की आजपासून रोज मी दारू पिणार नाही, हा रोजच निश्चय करावा. याने आत्मबल वाढवून दारूपासून दूर जाण्यास मदत होते. दारूबद्दलचं असणारं आकर्षण हे त्याच्या दुष्परिणामाला पाहता त्याचं रागात रूपांतर करणे हे गरजेचं असते. दुसरी गोष्ट, ज्यांना दारूमुळे होणारा त्रास ज्यांना होतो तो त्रास कसा आहे आणि त्याच्यावर कसं नियोजन करायचं हे आपण बघूया. ज्यांना फक्त त्रास होतो त्याची आठवण येते, पण जर दारू नाही मिळाली तरी ते कंट्रोल करू शकतात, असा एक वर्ग आहे. दुसरा की ज्यांना त्रास तर होतो पण दुसऱ्या गोष्टीत जर मन रमवलं, म्हणजे गाणी किंवा काही वेगळे छंद, लहानपणी असणारे छंद, असं वेगळ्या गोष्टींमध्ये जर मन रमवलं तर ते दारूपासून दूर जाऊ शकतात. तर अशा सगळ्या लोकांसाठी हे खूपच अभिनंदनाची गोष्ट आहे की सध्या लॉकडाऊन आहेत आणि मित्र किंवा बाकीचे जे दारू जवळ आणणारे लोक आहेत ते आपल्याजवळ नसल्यामुळं आपण दारूपासून दूर जाऊ शकतो. आत्ता तिसरं म्हणजे की ज्यांना दारू जर नाही मिळाली तर त्रास होतो. त्रास कोणत्या स्वरूपाचा होतो? तर सौम्य स्वरूपाचा त्रास, कमी स्वरूपाचा, जसे की झोप न लागणे, कमी लागणे, किंवा जेवण बरोबर न जाणे, डोकं दुखत राहण्यासारखं, किंवा दारूची आठवण येत राहणे, अशांनी काय करावं? तर सहसा हा त्रास 1-2 दिवस होतो. या त्रासामध्ये घरी राहून जर व्यवस्थित ORS घेतलं, चांगलं जेवण केलं, काही लिंबू पाणी घेतलं, ग्लुकोज घेतलं, याच्यामुळं हा त्रास जो आहे तो कमी होतो आणि 3-4 दिवस घरी आराम केल्याने आपण दारूपासून दूर जाऊ शकतो. मध्यम स्वरूपाचा ज्यांना त्रास असतो त्यांच्यामध्ये हातामध्ये थरथरी येते, खूप चिंता वाटते, उलट्या होतात, चक्कर येतात आणि धडधड होते. ह्या सगळ्या गोष्टींना मध्यम स्वरूपाचा त्रास, म्हणजे मध्यम स्वरूपाची विड्रॉल लक्षणे असं म्हणतात. तर त्यांच्यामध्ये हा त्रास 1-2 दिवस राहतो व घरी थांबल्याने हा बरा होऊ शकतो, पण जर याची लक्षणं जर वाढत गेले तर आपण आरोग्य सेवेची मदत घेतली पाहिजे. आणि तिसऱ्या स्वरूपाचा जो त्रास आहे, ज्याला धोक्याची लक्षणे असं म्हणतात, जसे की दारू भरपूर पिणाऱ्या माणसांमध्ये कधीकधी झटके येतात, कधी त्यांच्यामध्ये भान हरपल्यासारखं होते, कधी खूप जास्त थरथरी येते, या लक्षणांमुळे गंभीर धोका होण्याचे चान्सेस असतात. या अशा पेशंटना आपण
आरोग्यसेवेची मदत घेतली पाहिजे, प्राथमिक काळजी घेतली पाहिजे व अशा पेशंटला कधी कधी दवाखान्यात भरती करण्याचीसुद्धा गरज असू शकते व डॉक्टरी उपचारानंतर आणि सगळा हा उपचार घेतल्यानंतर 7 दिवसात पेशंट्स बरे होतात. सौम्य स्वरूपाचे विड्रॉल लक्षणे असो किंवा कमी दारू पिणारा असो, 7 दिवस जर दारूपासून दूर राहिला तर त्याच्यानंतर दारूपुणे होणारा धोका जो आहे तो कमी होतो आणि आपण दारूपासून दूर राहू शकतो. आता दुसरा प्रश्न असा आहे की मी कमी किंवा जास्त कितीही पिणारा असलो तरी मी दारूपासून दूर राहिलं पाहिजे, त्यामुळे मी काय केलं पाहिजे? तर पहिली गोष्ट जी सांगितली ती प्राथमिक काळजी पूर्ण घेतली पाहिजे, जसं जेवण झोप हे व्यवस्थित केलं पाहिजे. दुसरं की दुसऱ्या गोष्टींमध्ये मन रमवलं पाहिजे, जसं की आपले वेगवेगळे छंद असो, आनंद निर्माण करणाऱ्या भरपूर साऱ्या गोष्टी असतात. दारूमुळं जो क्षणिक आनंद होतो आणि जे खूप लांब काळाचं कुटुंबावर आणि समाजावर दुःख निर्माण होते त्याच्या तुलनेमध्ये हा आनंद खूपच छोटा असतो. तर हा टाकून देऊन आपण वेगवेगळे छंद आपण तयार करू शकतो, जोपासू शकतो, कुटुंबियांसोबत वेळ घालवू शकतो, असं सगळं करून आपण दारूपासून दूर जाऊ शकतो. आणि लॉकडाऊन ही एक सुवर्ण संधी आहे आपल्याला दारूपासून दूर जाण्यासाठी, आपलं आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक नुकसान कमी करण्यासाठी. तर याचा खूप लाभ घ्यावा, गरज असेल तिथे वैद्यकीय सेवेची मदत घ्यावी, एवढे महत्त्वाचे आहे. धन्यवाद.